मुलीला शिकण्यासाठी शहरात पाठवलं, पण सततच्या येणाऱ्या अपयशाने मुलीला नैराश्य आलं आणि तिनं जीवन संपवलं। पप्पा माफ करा, तुम्हाला सोडून जाते। औरंगाबाद। मुलीला शिकवण्याचे शेतकरी बापाने स्वप्न पाहिलं, शिकण्यासाठी शहरात पाठवलं, पण सततच्या येणाऱ्या अपयशाने मुलीला नैराश्य आलं आणि तिने जीवन संपवलं। औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावची ही घटना आहे। 22 वर्षीय वैष्णवी रेडिओलॉजीचे शिक्षण घेत होती, पण सतत अपयश येत असल्याने ती नैराश्याच्या गर्तेत सापडली आणि आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला। आत्महत्या करण्यापूर्वी तिने वडिलांसाठी जे पत्र लिहिले ते मन हेलवणारं आहे। पप्पा, मी चुकीचा निर्णय घेते यासाठी सॉरी। गेल्या 3 वर्षापासून तुम्ही माझ्यावर एवढे पैसे लावलेत, मला शिकायला पाठवलं, पण मला अपयश येते। तुम्ही तिकडे रात्रंदिवस शेतात काम करता आणि मी साधी एक परीक्षा पण पास होऊ शकत नाही। आता जे पेपर झाले त्यामध्ये पण मला काहीच लिहिता आलं नाही। खूप वाईट वाटलं होतं मला। मी खूप प्रयत्न केले अभ्यास करायचे, पास व्हायचे, पण नाही जमलं मला। खूप विश्वास होता ना पप्पा तुम्हाला माझ्यावर, पण मी काय केलं, तो विश्वासच तोडला। असं वाटत होतं घरचे एवढे काही करतात, आपल्यासाठी आपण काय करतो। रात्रंदिवस रडत होते पप्पा। कधी कधी तर असं वाटायचं सर्व काही तर आहे माझ्या जवळ, तरी मला का एवढा ताण। मी खूप मोठी चूक केली, बाहेर शिकायला आले। मला माहिती आहे तुम्हाला खूप दुःख होणार आहे। माझा ताण घेऊ नका पप्पा, तुमची काळजी घ्या, मम्मीची पण काळजी घ्या। सार्थक तुमची इच्छा पूर्ण करेल आणि साक्षीचाही चांगला मुलगा पाहून लग्न करून टाका। सॉरी पप्पा, मी आज तुम्हाला सोडून चालले। इच्छा तर होत नाही तुम्हाला सोडून जाण्याची, पण काय करू, मजबुरी आहे माझी। मी खूप जास्त दुःखी होते पप्पा, आज माझं पूर्ण जीवन हरून गेलं। पप्पा, आज जास्त आठवण येत होती तुमची, तरी तुम्ही मला सकाळी कॉल केला तर खूप छान वाटलं मला। पप्पा, तुम्ही तुमची आणि मम्मीची काळजी घ्या। आता जास्त चिडचिड नका करत जाऊ घरामध्ये, खूप जीव आहे पप्पा माझा तुमच्यामध्ये, पण काय करू, आता माझ्या पण हातात काही राहिलं नाही। खूप रडले पप्पा, मी या 4 वर्षांमध्ये कधी तुम्हाला दाखवलं नाही, पण मी खूप त्रास सहन केला, पण आता त्रास सहन होत नाही, म्हणून मी असं करते आहे, मला माफ करा। इंडिया स्टार 1 न्यूजसाठी प्रतिनिधी शौकत पटेल, औरंगाबाद।